गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलाय. उजनी धरण पूर्णपणे भरल्यानं 2 विसर्गामध्ये पाणी भीमा आणि सिन्हा नद्यांमध्ये सोडण्यात आलंय. त्यामुळे भीमा सिन्हा खोऱ्यांमध्ये प्रचंड महापूर आल्यानं सोलापूरच्या नदीकाठच्या गावातील वांगी, वडगबाळ, हत्तूर, मनगोळी, औराद, राजूर, होनमुर्गी या नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक कुटुंबांना महापुराचा फटका बसलाय. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये दौरा केलाय आणि नुकसानग्रस्त कुटुंबासाठी आणि शेतकऱ्यांसाठी प्राथमिक स्वरूपातील मदत जाहीर केली आहे. पडझड झालेल्या नुकसानग्रस्त घरांसाठी प्रति कुटुंब ₹10,000, ज्या घरांमध्ये पाणी घुसून अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झालेल्या कुटुंबाला 5,000, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ प्राथमिक स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित मदत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन जाहीर करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली आहे. पुढील कार्यवाही पंचनामे करून करण्यात येईल म्हणून पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम मेत्रे, बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे सुरेश हसापुरे, अशफाक बळोरगी, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, अॅडव्होकेट संजय गायकवाड, सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक बाबा मिस्त्री, चेतन नरोटे यांची उपस्थिती होती.